वर्षा हिरे दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला. पुण्याच्या तडाक्यामुळे मतदानावर झाला परिणाम. पार्थ पवार यांच्या रॅलीमध्ये विश्वजित कदम सहभागी. उमेदवारासह कार्यकर्तेही प्रचारात उतरले. राज्यात येणार पुन्हा उष्णतेची लाट. गुरुवारपासून पारा पुन्हा चढण्यास झाली सुरुवात. शिवसेनेचे स्टार प्रचारक नितीन बानगुळे पाटील यांच्या सभेला अत्यल्प प्रतिसाद. 100 आसपास होते श्रोते उपस्थित. आता पाहूयात सविस्तर वृत्त. चुरशीची लढत असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. पुण्यात अंदाजे 52% मतदान झाले तर बारामतीमध्ये अंदाजे 61% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजविला. पुण्यात मतदारांनी फारसा उत्साह न दाखविल्याने त्याचा परिणाम मतदानावर झालेला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा पुण्यात 2% कमी मतदान झाले. या उलट बारामतीमध्ये मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे सुमारे 2% मतदान वाढले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 20,74,861 आहे. त्यापैकी सुमारे 52% मतदारांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीत पुण्यामध्ये 9,93,278 मतदारांनी मतदान केल्यामुळे मतदानाची सरासरी 54.24% झाली होती. यंदा हे प्रमाण कमी झाल्याने जेमतेम 52% मतदान होऊ शकले. कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नाही, पुणे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी जी आहे आता निश्चित आम्ही करणार आहोत. मला असं वाटते की आपल्याकडे 53-55% या दरम्यान आपला मतदानाची टक्केवारी आहे. आज पुणे जिल्ह्यात बेसिकली पुणे शहरमध्ये शांतेत सगळे मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि कुठेही म्हणजे कुठलीही अप्रिय घटना असं काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालेलं नाही. आपल्याकडे तक्रार पण कुठलाही सिरियस स्वरूपाचे किंवा गंभीर तक्रार आला नाही. एक दोन इशूज असा आहे की काही एक व्यक्ती असा सांगितला होता की आम्ही व्होट ज्या माणसाला करत होतो त्याला व्होट गेला नाही, पण तो तक्रार खोटे निघाला. कारण त्या ठिकाणी आम्ही त्याला टेस्ट व्होट करण्याची दिली होती संधी आणि टेस्ट व्होटमध्ये त्यांचा तक्रार खोटा निघाला. एवढेच इशूज आहे. यापेक्षा आपल्या शहरमध्ये काही जास्त इशूज नाही आहे. मात्र व्होटर लिस्टमध्ये काही लोकांचे मिसिंग नाव असं मात्र 30-35 लोकांचा तक्रार होता. बस हाच इशूज आहे. बेसिकली आपलं पूर्ण मतदान प्रक्रियामध्ये खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे. काही अडचण दिसून येत नाही. मी असं बोलू शकत नाही की पुणेकर उदासीन आहेत. मी असं कसं बोलू शकतो? मी एवढे बोलू शकतो की मी थोडा अजून प्रयत्न करणार आहे. बारामतीचे स्टेटस असा आहे की मला असं वाटते की 60%पेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी आहे. पुणे जिल्ह्यात पण पुणे शहरमध्ये मतदानाची टक्केवारी फार कमी असा पण नाही आहे. आता आमच्याकडे फायनल रिपोर्ट येणार आहे आणि मला वाटतं की मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे असं पण नाही आहे, पण शेवटी असेसमेंट करून आम्ही रिपोर्ट देणार आहोत. महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजे चौथ्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिलला होत आहे. यात प्रचाराला अवघे 4 दिवस उरल्याने मावळमधील उमेदवार जोमाने प्रचाराला उतरले. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आजच्या प्रचाराची सुरुवात रॅलीने केली. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम रॅलीत सहभागी झाले होते. सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरु परिसरात ही रॅली निघाली. यावेळी पार्थ आणि विश्वजित यांनी दिनमान न्यूजशी बोलताना सांगितले, विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्याने प्रत्येक पावलावर आम्हाला ट्रोल करून बदनाम करण्यात येत आहे. देशाचं लक्ष राज्याचं लक्ष फक्त मावळ बारामतीवरतीच आहे. पवार कुटुंब सोडून कुठेच ह्यांचं लक्ष नाही आहे. या सरकारला फक्त आमच्यावरती टीका करायचं आहे आणि आमच्या सीटवरती काय चाललंय त्याचीच चर्चा करायची आहे. कारण त्यांना दिसतंय की कुठेतरी त्यांचा पराभव होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जे त्यांचे रिझल्ट्स म्हणजे त्यांचे जेवढे पण सर्वे रिपोर्ट्स आहेत ते त्यांना सांगतात की त्यांना 30 सीट्स म्हणजे 30 सीट्स काँग्रेस NCPला जातील. त्याच्यामध्ये ते घाबरलेत. ओव्हरऑल परिस्थिती मावळची खूप चांगली आहे. खाली परिस्थिती चांगली आहे, वरती चांगली आहे. लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. खासदार साहेबांच्या कुठल्या पण सभेला गर्दी होत नाही आहे. लोक रिस्पॉन्स देत नाही आहे. त्याच्यामधनं वातावरण आपल्याच फेवरमध्ये आहे असं दिसतंय. 8 दिवसांपूर्वी शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तापमानाचा पारा काही 80 खाली आला होता, पण गुरुवारपासून पारा पुन्हा चढण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील किमान तापमान 48° तर कमाल तापमान 18.6° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरातील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे. शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यावेळी शहरातील कमाल तापमान 39.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यानंतर तापमानात घट झाली. 3 दिवस तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहरातील उष्णता कमी झाल्याचे जाणवत होते. मात्र गुरुवारपासून उष्णतेचा चटका पुन्हा जाणू लागला आहे. तर सोमवारी तापमान पुन्हा 38 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उष्णतेच्या तीव्र झळा जाणवू लागल्या. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर सुकसुकाट दिसून येते. 8 दिवसांमध्ये कमाल तापमानासह किमान तापमानातही चढ उतार झाल्याने उकाळ्याने नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याची चर्चा हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात 12 एप्रिल नंतर काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे तापमानाचा पारा जरा खाली झाला होता. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसानंतर दिवसात उन्हाचे चटके आणि रात्री देखील उकाळ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका असा सल्ला देखील हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. पिंपरी चिंचवडच्या टेहू रोड येथे शिवसेनेचे स्टार प्रचारक नितीन बाळुंगुळे पाटील यांच्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळालाय. मावळ लोकसभा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या या सभेत 100 च्या आसपास श्रोते उपस्थित होते. खुर्च्या रिकाम्या दिसू नये म्हणून एका बाजूला खुर्च्या रचून ठेवण्यात आल्या होत्या. एखाद्या श्रोता आलाच तर त्यातील खुर्ची काढून दिली जात होती. इतकेच नव्हे तर सभा सुरू असताना हुगडी असणारी दुकानंही बंद झाली. हे पाहून श्रोत्यांच्या डोळ्यात डोळे घालून सभा घेणारे पाटील मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे पाहूनच बोलू लागले. मुळातच अरुंद रस्ता आणि रहदारी असणाऱ्या ठिकाणी सभा घेऊन ही अशी परिस्थिती दिसून आल्याचे सभा फ्लॉप झाल्याची चर्चा रंगली. बाणगुळे पाटील यांचं भाषण ऐकायला एक स्वतंत्र वर्ग असतो, पण आज उपस्थितांमध्ये केवळ कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसून आले. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय 1000 लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. सध्या राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अर्थसंकल्प मांडण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठासमोरील आर्थिक प्रश्न समोर आले आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी 5 महाविद्यालयीन बाटूची संलग्नता घेतली तर 3 महाविद्यालयांना स्वायत्तता मिळाली. त्यामुळे या महाविद्यालयांकडून मिळणारा आर्थिक निधी कमी झाला. सरकारच्या धोरणामुळे विद्यापीठांच्या आर्थिक कामकाजावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. महाविद्यालयांना स्वायत्तता मिळणे चांगले आहे, मात्र त्याचा विद्यापीठांवर काही प्रमाणात आर्थिक परिणाम होतो. भविष्यात विद्यापीठांसमोर आर्थिक प्रश्न मोठा होण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारार्थ पदयात्रेद्वारे उरण परिसर पिंजून काढलाय. या पदयात्रेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील, मनसेचे संदेश ठाकूर, मेघनाथ तांडेल, मनसे तालुका अध्यक्ष अभिजित कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज भगत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पार्थ पवार हे प्रत्यक्ष आल्याचे पाहून नागरिक समाधान व्यक्त करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पार्थ पवार यांनी उरण परिसरात जोरदार प्रचार करीत प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. उरणमधील प्रत्येक घर पिंजून काढत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत उरणमधील सर्व कार्यकर्ते महिला तरुण सहभागी झाले होते. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये दृष्टीहीन महिलांविरुद्ध डोळस महिला असा क्रिकेट सामना घेण्यात आला होता. प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि जीतो चिंचवड पिंपरीने या सामन्याचे आयोजन केले होते. नाणेफेक जिंकून दृष्टीहीन महिलांनी फलंदाजी केली आणि चोफेर फटकेबाजी करत डोळस महिला संघासमोर 6 षटकात 46 धावांचे लक्ष दिले.
फलंदाजीनंतर गोलंदाजीही चमक दाखवत डोळस संघाला 36 धावात रोखलं. या सामन्यात दृष्टीहीन महिलांसमोर डोळस महिलांचे आव्हान असेल असे वाटत असताना डोळस महिलांना चांगलीच पिछेहाट झाली. मुळातच अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव नसल्याने डोळस महिलांना ही वेळ आली. मात्र पहिल्यांदाच या फॉर्मॅटमध्ये खेळल्याने डोळस खेळाडूंना एक नवा अनुभव आणि प्रेरणा मिळाली. सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. याच देवाच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीहीन आणि डोळस व्यक्ती यांच्यातील दरी दूर करण्याचा आयोजकांचा हा प्रयत्न होता. तसेच यावेळी पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियालाही शुभेच्छा देण्यात आल्या. ते ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे त्यांच्याबरोबर आम्हाला खेळ इतकं डिफिकल्ट होतं आहे कारण ते म्हणजे आम्हाला इतकं टफ होतं की फिल्डिंग पण कुठे लावायची कसं करायचं. ऑलरेडी एक्सपिरियन्स आहेत आणि आम्हाला असं वाटलं होतं की इझी असेल खेळणं बिकॉज त्यांना दिसत नाही वगैरे, बट आम्हाला जास्त टफ आहे, जास्त चॅलेंजिंग आहे कारण आम्हाला जास्त असं डिफिकल्ट होतं की त्यांचे विकेट्स घ्यायचे, त्यांचे रन्स कमी करायचे, त्यांना रिस्ट्रिक्ट करायचं कुठल्यातरी टार्गेटपर्यंत वगैरे. हो, क्रिकेटशिवाय पण ते ॲज अ फ्रेंड आमच्याबरोबर खेळत आहेत, मस्त आमच्याशी बोलतात, नवीन फ्रेंड्स बनले. डोळेस नो डोळेस म्हणजे ज्यांना डोळे नाही आहेत, डोळेत दिसतात नाही दिसतात, त्यांच्याबरोबर जो खेळायला जो एक्सपिरियन्स मिळाला तो खूप खूप मस्त होता आणि वेगळा होता काहीतरी. खेळ खूप छान चालला आहे आणि आम्हाला दिसत नसल्यामुळे आम्ही कितीही म्हटलं तरी आवाजावरून बॉल ऐकणं आणि बघून बॉल पकडणं ह्याच्यात फरक आहे, त्यामुळे आम्हाला ते चॅलेंजिंग वाटत होतं की ते आमचे म्हणजे पटापट विकेट घेतील आणि आम्हाला बोल्ड करतील, आउट करतील असं आम्हाला शंका होती. पण चाललं आहे, एकंदरीत गेम खूप छान चाललं आहे, खूप छान वाटतं आहे. आमच्यासाठी पण हा वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि मी खरंच प्रेरणाचे आभार मानेन की आम्हाला खूप छान ही संधी दिली खेळण्याची. एकतर अंध मित्रांच्या ज्या व्यथा वेदना गरज आहे ते समाजाला समजण्यासाठी, तसेच प्रेरणाचं जो आयकॉन आहे सचिन तेंडुलकर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ आता विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होतो आहे, त्यांनाही शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आजचा हा सामना आपण ऑर्गनाईज केलेला आहे. निश्चित, कारण अंडरआर्म क्रिकेट खेळण्याचा सराव डोळस मुलींना कधी नसतोच आणि आमचा हाच हेतू होता की ह्या डोळस मुलींनासुद्धा अंडरआर्म क्रिकेट खेळता यावं, त्यांचं आणि आमच्यामध्ये अधिक मैत्री आणि दृढ भावना निर्माण व्हावी म्हणून आजचा हा सामना ऑर्गनाईज केला. आणि आपण बघत आहात की ह्या 2 दिवसामध्ये मुलींनी फक्त प्रॅक्टिस केली आणि आज किती उत्कृष्टरित्या खेळत आहेत, हाच एक प्रयत्न आपण करतो की समाजामध्ये अशाच रीतीनं अंध आणि डोळस मित्र मैत्रिणी एकत्र राहावेत, त्यांच्यामधलं नातं अधिक दृढ व्हावं हा त्यामागचा हेतू. पुण्यातील नागरिकांना उन्हाचे चटके तर बसतच आहेत, पण याची झळ बाप्पाला बसू नये म्हणून देवाला चंदनाचा लेप आणि मोगऱ्याची वस्त्रे आणि सजावट अशी थंडावा देणारी आरस केलेली पाहायला मिळाली आहे. चैत्र महिन्यातील चतुर्थीला वसंत पंचमी असा 2 दिवसीय महोत्सवाला मोगरा महोत्सव असं म्हणतात. ही सजावट खूप सुंदर आणि मोहक असते. या महोत्सवाला पुणेकर भाविक मोठ्या प्रमाणात येतात, त्याचप्रमाणे वारकऱ्यांचे भजन या महोत्सवात आकर्षण ठरते. आमच्या इथल्या या मोगरा महोत्सवाचं आणि वासंतिक चंदन ओटीचं महत्त्व म्हणजे हा चैत्र महिना आहे आपल्या हिंदू धर्मातला पहिला महिना आहे आणि पहिल्या महिन्यातली कृष्ण पक्षातली चतुर्थी संकष्ट चतुर्थी, त्या चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येते ती वसंत पंचमी. त्या वसंत पंचमी निमित्त आपल्या त्याच्यामागे साधारण अशी भावना आहे की जो दाह निर्माण झालेला असतो, जी उष्णता निर्माण झाली असते उन्हाळ्यामुळे उन्हामुळे, ती कमी करण्यासाठी आपण चंदनाचा लेप आपण देवाला लावतो आणि देवाला चंदनाचा लेप लावल्यामुळे सगळ्या लोकांचाही दाह कमी व्हावा अशी भावना त्यामागे असते. गेले अनेक वर्ष मंदिरामध्ये म्हणजे अगोदर मंदिर लहान होतं, त्या लहान मंदिरापासून त्या चंदन ओटीचा आणि मोगरा महोत्सवाचा उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं करण्यात येतो आणि त्याच्यानंतर रात्री 9 ते 11 भारतीय वारकरी महामंडळाचं भजन या ठिकाणी होतं. या भजनाकरता पुण्याच्या पंचक्रोशीतले, पुणे जिल्ह्यातले, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातले आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातले असंख्य वारकरी इथे येऊन पांडुरंगाची सगळी भजनं म्हणजे काकड आरती असेल किंवा अधिक भजनं असतील ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी रचलेली, ती सगळी भजनं गाऊन 2 तास ती भजनं करून 11-11:30 साधारण महाआरती होऊन ह्या सगळ्या सोहळ्याची सांगता आहोत. सध्या गाजणारी तुला पाहतेरी ही मालिका आणि या मालिकेतून सर्वांच्या पसंतीस पडलेली निरागस ईशा सरंजामे हे पात्र निभवणारी गायत्री दातार हिच्याशी तिच्या सिनेकारकिर्दीविषयी चर्चा केली आहे आमची प्रतिनिधी तन्मय मेंधळे यांनी. तुला पाहतेरे ही सध्याची गाजणारी मालिका आहे आणि त्यातलं सगळ्यांना आवडणारं कॅरेक्टर म्हणजे ईशा. तर आज आपण तिच्याशी थेट बातचीत करूया, ती म्हणजे गायत्री दातार.
नमस्कार गायत्री. नमस्कार. तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतीये, तर त्याविषयी तू काय सांगशील? पहिलीच मालिका आणि मालिकापेक्षा पहिलंच काम माझं, आणि खरं तर खूप धाकधूक होती. एवढी प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल मालिका मी मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे सुबोधदादा आहे तो अर्थात आवडणारच सगळ्यांना, पण मी सुद्धा तितकीच आवडीन हे मला खरंच कधी वाटलं नव्हतं. पण आता प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे आणि त्यांचे खूप आशीर्वाद आहेत, म्हणूनच आमची मालिका इतकी छान चालू आहे, आणि त्यामुळे तुम्ही असंच प्रेम करत राहा. आणि सध्या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट काय येत आहेत, त्याविषयी काय सांगशील? ट्विस्ट म्हणजे तुम्ही आता विक्रांत सर आणि गजा पाटील हे तुम्ही बघितलं, आणि आता तुमच्यासमोर राजनंदिनीचं सत्य वगैरे पण येणार आहे समोर तुमच्या, त्यामुळे वेट फॉर इट. तुम्हाला गजा पाटील आणि राजनंदिनीचं काय रिलेशन होतं, माझं काय रिलेशन आहे राजनंदिनीशी, माझं काय रिलेशन आहे गजा पाटीलशी, आणि काय सगळं चालू आहे हे तुम्हाला आता लवकरच कळेल. या पुढच्या येत्या 1-2 आठवड्यांमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सगळं रहस्य उलगडणार आहे. आणि मध्यंतरी मालिकेवर लोकांनी खूप आक्षेप घेतले होते, तेव्हा तुला त्याचा काही त्रास झाला का? सोशल ट्रोलिंगही खूप झालं होतं, त्याविषयी काय सांगशील? कोणीतरी काहीतरी म्हणे पिटिशन का फाईल केली होती, आणि हे मला खूप लेट कळलं, कारण एकतर इतकं काम असतं त्याच्यामुळे जास्त बातम्या पोचत नाहीत, पण त्याही त्यातल्या त्यात आपल्या सिरियलशी रिलेटेड म्हणून इकडनं तिकडनं कानावर आलं होतं. पण त्रास ॲज सच काहीच नाही झाला. आपण डेमोक्रॅटिक कंट्रीत राहतो, प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायचं आणि त्याच्याबद्दल काही पिटिशन फाईल करायचा हक्क आहे, तसं त्या माणसाने केला, आणि अथॉरिटीजनी जे काय बरोबर उत्तर असेल ते त्याला दिलं असणार. आणि म्हणजे त्यांनी स्वतःला अफेक्ट करून घ्यायचा किंवा त्यांनी आमच्या टीमला काही अफेक्ट झालं असं काहीच नाही झालं, बिकॉज आम्हाला माहिती आहे आम्ही काय काम करतो आहे. आता ते कोणाला चुकीचं वाटत असेल तर त्या माणसाने दे शूड गो टू द करेक्ट सोर्स, आणि जर खरंच आमचं चुकलेलं असेल तर जे काय ॲक्शन घ्यायची असेल ती घेतली जाईल, जी नाही घेतली गेली म्हणजे त्या बाबतीत. हां. आणि तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, त्याविषयी काय सांगशील? आगामी प्रोजेक्ट्स म्हणजे आता जून मिडमध्ये माझा सिनेमा रिलीज होतो आहे, कोल्हापूर डायरीज म्हणून, ज्याचे डिरेक्टर जो राजन आहेत आणि प्रेझेंटर अवधूत गुप्ते आहे. अंगमलाई डायरीज नावाची मल्याळम मूव्ही आहे, ऐकलं असेल तुम्ही, तर त्याचा ऑफिशियल मराठी रिमेक आहे कोल्हापूर डायरीज हा. आणि 70 MM वरती पदार्पणासाठी मी खूप एक्सायटेड आहे आता. छोट्या पडद्यावरून आता तुम्हाला सगळ्यांना मी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तुझे अभिनय क्षेत्रातले आदर्श कोण आहेत? अर्थात सुबोधदादा. मी सुबोधदादाकडून खूप शिकली आहे सिन्स डे वन, आणि अजूनही शिकते आहे म्हणजे. आणि म्हणजे अभिनय म्हणून पण त्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे दादाकडून, आणि माणूस म्हणून पण त्याच्यासारखं बनणं म्हणजे इतकं मोठं झाल्यावरसुद्धा तो खूप डाऊन टू अर्थ आहे, आणि तो सगळ्यांशी खूप छान वागतो, आणि एक त्याचा छान रॅपो असतो, अगदी म्हणजे स्पॉट दादा असू देत किंवा डिरेक्टर असू देत, मग सगळ्यांशी त्याचा एक ठरलेला रॅपो असतो, प्रत्येकाशी तो तितकंच पोलाइटली वागतो. ह्या काही गोष्टी, आणि अर्थात अभिनय तर त्याच्याबद्दल काही सांगायचीच गरज नाही, हे सगळं आय गेस मला त्याच्याकडून शिकायला आवडेल. तर गायत्रीनी एखादी गोष्ट ठरवली तर ती खूप पॅशनेटली काम करते, किंवा पॅशनेटली त्या गोष्टीसाठी जे काय रिक्वायर्ड असेल ते करते. आणि अशाच गोष्टी आहेत की छोट्या छोट्या की ज्या सिमिलर आहेत ईशा आणि गायत्रीमधल्या. धन्यवाद गायत्री. आज आपण गप्पा मारल्या गायत्री दातार म्हणजे ईशा सरंजामे हिच्याशी. तुला पाहते रे ही सिरियल आता झी मराठीवर गाजती आहे, आणि आता ह्या मालिकेत काय ट्विस्ट येणार आणि मालिका नक्की कुठलं वळण घेणार हे आपण सगळे बघूचयात. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर.
लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला. उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानावर झाला परिणाम. पार्थ पवार यांच्या रॅलीमध्ये विश्वजित कदम सहभागी. उमेदवारासह कार्यकर्तेही प्रचारात उतरले. राज्यात येणार पुन्हा उष्णतेची लाट. गुरुवारपासून पारा पुन्हा चढण्यास झाली सुरुवात. शिवसेनेचे स्टार प्रचारक नितीन बानगुळे पाटील यांच्या सभेला अत्यल्प प्रतिसाद. 100 आसपास होते श्रोते उपस्थित. आणि आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.